नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं वायज्य अकॅडमी मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर जिथे मोबाईल तिथे क्लास मित्रांनो या स्टेशनमध्ये आपण परीक्षेला विचारले जाणारे सर्व अवघड लेवलचे गणितं एकही सूत्र न वापरता ट्रिकी पद्धतीने शिकणार आहोत अवघड गणित देखील काही सेकंदात तुम्हाला या ठिकाणी सोडवता येणार आहेत आणि हमखास या स्टेशनमधील गणित पेपरला येतात म्हणजे येतातच बघा आणि बऱ्याच वेळेस या सेशनमधले सगळे गणित विचारले गेलेले आहेत पेपरमध्ये मग तो तलाठीचा पेपर असो तो पोलीस भरतीचा पेपर असो तो ग्रामसेवकचा पेपर असो तो पशुसंवर्धन विभागाचा पेपर असो आरोग्य विभागाचा पेपर असो या सगळ्या परीक्षेमध्ये विचारले जाणारे सगळे प्रश्न आपण या सेशनमध्ये घेणार आहोत ठीक आहे आणि ट्रिकी पद्धतीनं पहिला प्रश्न पहिल्या क्रमवार पंचवीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे बिलकुल सूत्र वापरण्याची गरज नाही फक्त ट्रिक वापरा आणि उत्तर काढा ठीक आहे मग उत्तर कसं काढायचंय आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला म्हटलं की पहिल्या क्रमवार पंचवीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती सोपी मेथड सांगतो ठीक आहे एकदम सोपी मेथड तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आपल्याला काय म्हटलं त्यांनी की पहिल्या पंचवीस नैसर्गिक संख्येची बेरीज सांगा मग आपल्याला एकूण संख्या अगोदर लिहून घ्यायची आहे पंचवीस आणि गुनुले या पंचवीसच्या पुढची संख्या किती सव्वीस या ठिकाणी लिहायची आहे आणि मित्रांनो आपण दोन संख्येचा गुणाकार करत आहे तर छेदामध्ये दोन लिहायचं आहे काय केलं मी एकूण संख्या किती होत्या पंचवीस पंचवीस लिहिलं गुनुले पंचवीसच्या समोरची संख्या सव्वीस आपण दोन संख्येचा गुणाकार करत आहे छेदात दोन आता आपल्याला करायचं आहे भागाकार यांचा बघा दोन न सव्वीसला भागू बे एक बे परत बे एक बे आणि बे त्रिक सहा आता बघा आपल्याला ह्यांचा आता गुणाकार करायचा आहे पंचवीस गुणुले तेरा तेराने जर पाचला गुणलं तर तेरा पंचे पसष्ट अशी फक्त पाच हातशे सहा इथं परत तेरा दोन ला गुणू तेरा दोन ए सव्वीस आणि हातचे सहा सव्वीस सहा बत्तीस म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी येतंय तीनशे पंचवीस तर पंचवीस नैसर्गिक संख्यांची जी काही बेरीज आहे मित्रांनो ती तीनशे पंचवीस येणार आहे ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं ह्या ठिकाणी उत्तर असणार आहे बिलकुल ट्रीक वापरायची एकदम सोप्या पद्धतीने उत्तर बघा एकाच स्टेपमध्ये उत्तर काढलं की नाही अशा प्रकारे आपल्याला प्रश्नाचे उत्तर काढता येतात मित्रांनो जर तुम्हाला या ट्रिक्स आवडत असतील आणि अजून पुढे तुम्हाला जर अशाच ट्रिक्स बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन नक्की प्रेस करा जेणेकरून आपला क्लास सुरू झाला आणि तुम्हाला अशा ट्रिक्स बघायच्या असतील तर त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल तो क्लास तुम्ही बघू शकाल ठीक आहे पुढचा प्रश्न असाच घेतो पहिल्या क्रमवार एकेवीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ठीक आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला आहे मग काय करायचं टोटल संख्या किती येतात एकवीस एकवीसचा आकडा लिहून घ्या आता गुणुले एकवीसच्या समोरची संख्या क्रमवार किती बावीस येते आता आपण दोन संख्येचा गुणाकार करत आहे म्हणून छेदामध्ये दोन आता बघा आपल्याला इथं करायची आहे भागाकाराची क्रिया दोन ने बावीसला भाग जातो भागा बे एक बे परत बे एक बे परत बे एक बे, बे, एक बे। आता बघा अकरा गुणुले एकवीस आपल्याला आहे अकराने जर मी एकला गुणलं तर अकरा एक अकरा अकराशे एक हातचा एक इथं परत अकराने दोनला गुणा अकरा दोन ए बावीस आणि हातचा एक तेवीस उत्तर किती येतं दोनशे एकतीस किती आलं उत्तर दोनशे एकतीस मग ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं ह्या ठिकाणी आन्सर आपल्याला मिळून जात आहे ठीक आहे पुढचा प्रश्न थोडासा आपण प्रश्न चेंज करूया एकवीस ते सदोतीस पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत ठीक आहे एकवीस ते सदोतीस पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलाय मग आता करायचं कसं टेक्निक कोणती वापरायची तर बघा सगळ्यात अगोदर काय करायचं शेवटच्या संख्येतून पहिली संख्या मायनस करायची म्हणजे सदोतीस मधून एकवीस मायनस करा ठीक आहे बघा सात मधून एक गेला सहा उरले तीनमधून दोन गेले एक उरला सोळा झाले आणि या सोळामध्ये मित्रांनो एक प्लस करा ठीक आहे सोळामध्ये काय आहे एक या ठिकाणी प्लस करायचं आहे मग सोळामध्ये जर आपण प्लस एक केलं तर उत्तर किती येते आपलं सतरा ठीक आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं जे उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक ए सतरा येणार आहे बिलकुल बघा तुम्ही काय केलं इथं काहीच नाही फक्त टेक्निक यूज करायची ट्रिक यूज करायची आणि प्रश्नाचं उत्तर काढायचं पुढे समोरचा प्रश्न एकतीस ते एकशे सत्त्याण्णव पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत आता संख्या थोड्याशा मोठ्या घेतल्या मी काय म्हटलं एकतीस ते एकशे सत्त्याण्णव पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत ठीक आहे बघा मग काय करायचं शेवटच्या संख्येतून पहिली संख्या मायनस एकशे सत्त्याण्णव मधनं आपल्याला मायनस करायचा एकतीस पहा सात मधून एक गेला सहा उरतात नऊ मधून तीन गेले सहा उरतात आणि एकला एक एकशे सहासष्ट झाले आता यामध्ये एक प्लस करा का रे एकशे सहासष्ट मध्ये एक का प्लस करायचा कारण मित्रांनो कोणत्याही नैसर्गिक संख्येमध्ये एक चा फरक असतो म्हणून एकशे सहासष्ट मध्ये एक प्लस करा बरोबर उत्तर येतं एकशे सदुसष्ट किती आलं उत्तर एकशे सदुसष्ट या ठिकाणी उत्तर मिळत आहे ऑप्शन क्रमांक एक बिलकुल अशा ट्रिक्स तुम्हाला रोज शिकायला मिळतात आता मी थोडासा प्रश्न चेंज करतो आहे ठीक आहे आता आपल्याला प्रश्न थोडासा चेंज करायचा आहे थोडासा याच्यापेक्षाही अवघड लेवलचा प्रश्न जर पेपरला आला तर कसा सोडवायचा हे आपण आता शिकूयात बघा बारा ते चौतीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती बघा आता हा प्रश्न थोडासा चेंज आहे ठीक आहे आता बेरीज विचारली अगोदर म्हणतात की किती संख्या होत्या ठीक आहे बघा मग अशा वेळेस जर तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली तर नेमकं करायचं काय ठीक आहे तर मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे माहितीये बघा सगळ्यात अगोदर पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची तुम्हाला करावं लागणार आहे बेरीज काय करावं लागणार आहे बेरीज ठीक आहे मग चार दोन सहा तीन एक चार छेचाळीस झालं आपण दोन संख्येंची बेरीज केली म्हणून छेदामध्ये दोन आणि गुणुले आता एकूण संख्या एकूण संख्या कशा काढायच्या बरं तर शेवटच्या संख्येतून पहिली संख्या मायनस करायची चौतीस मायनस बारा ठीक आहे बघा चारमधून दोन गेले दोन उरतात तीनमधून एक गेला दोन उरतात बावीस झाले ना आणि आलेल्या उत्तरामध्ये एक मिळवायचं बावीसमध्ये एक मिळवा उत्तर येते तेवीस तर एकूण संख्या झाल्या तेवीस बघा आता आता या दोननं सेहेचाळीसला भागूयात बे एक बे बे दोन ए चार परत दोन सहाला बघा बेत्रिक सहा आता बघा मित्रांनो तेवीस गुनुले तेवीस तेवीसचा वर्ग बरोबर किती पाचशे एकोणतीस झालं प्रश्नाचं उत्तर बिलकुल सूत्र वापरायचं नाही काय नाही पाचशे एकोणतीस ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर आहे कळलं सगळ्याला समजलं व्हेरी गुड अशाच प्रकारच्या ट्रिक्स आपल्याला यूज करायच्या असतात ठीक आहे पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात बघा बावीस ते चौऱ्याहत्तर पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज बावीस ते चौऱ्याहत्तर पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती बघा कसं करायचं इथं सगळ्यात अगोदर शेवटची संख्या आणि पहिली संख्या या दोघांची बेरीज करायची चारण दोन सहा सातन दोन नऊ शहाण्णव झालं दोन संख्येची बेरीज केली म्हणून छेदामध्ये दोन आणि गुणुले आता एकूण संख्या एकूण संख्या कशा काढायच्या शेवटच्या संख्येतून पहिली संख्या, संख्या मायनस चौऱ्याहत्तर मधून मायनस बावीस ठीक आहे वजा बाकी चार मधून दोन गेले दोन उरतात सात मधून दोन गेले पाच उरतात बावन झाले यामध्ये एक मिळवा बरोबर त्रेपन्न टोटल एकूण संख्या झाल्या त्रेपन्न म्हणून या ठिकाणी त्रेपन्न लिहायची बरोबर आता या दोन न शहाण्णवला भाग जातो भागा बे एक बे बे चोक आठ उरला एक सोळा झाले परत दोन न सोळाला भागा बे आठ सोळा आता मित्रांनो अठ्ठेचाळीस गुणुले त्रेपन्न आपल्याला करायचं आहे अठ्ठेचाळीस गुणुले त्रेपन्न जर आपण यामध्ये केलं तर दोन हजार पाचशे चव्वेचाळीस ठीक आहे दोन हजार पाचशे चव्वेचाळीस आपल्या प्रश्नाचं ह्या ठिकाणी उत्तर येत आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये तुम्ही बघू शकता आपलं उत्तर कळलं कसं उत्तर आला ते सगळं समजलं सा का सांगा ठीक आहे आता थोडस वेगळं गणित जे आपल्याला खूपच शॉर्ट पद्धतीनं सोडवता येईल असं गणित मी तुम्हाला दाखवणार आहे बघा एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक सतरा बरोबर किती या प्रश्नाचं म्हणणं काय माहिती आहे का की एक पासून सतरापर्यंतच्या सगळ्या नैसर्गिक संख्येंची इथं तुम्ही बेरीज इथं नैसर्गिक नाही मूळ संख्येंची बेरीज सांगा म्हणतात ठीक आहे एक पासून सतरापर्यंत जेवढ्या काही मूळ संख्या आहेत त्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे मग कशी बेरीज करायची काय टेक्निक वापरायची बरं सोपी टेक्निक सांगतो ठीक आहे यामध्ये बघायची शेवटची संख्या काय आहे शेवटची संख्या काय आहे सतरा या सतरामध्ये एक प्लस करा सतरामध्ये किती प्लस करा एक किती झाले अठरा बरोबर आणि या अठराला भागा दोन न अठराला काय आहे दोन न भागायचंय किती येतं उत्तर बे एक बे बे नऊ अठरा उत्तर न वाल ना उत्तर बस या नऊचा वर्ग करून टाका नऊ नऊ एक्क्याऐंशी झाला आपलं उत्तर एक्क्याऐंशी काहीच करायचं नाही एकदा परत सांगतो अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर शेवटची संख्या बघायची काय आहे सतरा आहे ना सतरामध्ये एक मिळवा किती येतात अठरा आणि अठराला दोन न भागा अठराला दोन न भागलं तर उत्तर नऊ नौ. नऊचा वर्ग करून टाका नऊचा वर्ग एक्क्याऐंशी झाला आपल्या प्रश्नाचं उत्तर एक्क्याऐंशी ऑप्शन क्रमांक सी काही सेकंदात उत्तर कळलं काही सेकंदामध्ये आपल्याला प्रश्नाची उत्तर मिळतात अशा अशा टेक्निक असतात ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊयात आपण बघा एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात डॅश डॅश सत्त्याण्णव आता एवढी मोठी संख्या आहे एक पासनं तर सत्त्याण्णव पर्यंतच्या मूळ संख्येची बेज विचारली आहे एक सोपी टेक्निक सांगतो जबरदस्त पैकी ठीक आहे सोपी टेक्निक सांगतो आता जशी सांगितली तशीच शेवटची संख्या किती आहे रे सत्त्याण्णव यामध्ये एक मिळवा किती झाले अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवला भागा दोन नऊ बरोबर भागा बरं बे एक बे बे चोक आठ उरला एक अठरा झाले परत दोन अठराला भागा बे नऊ अठरा एकोणपन्नास झाले ना एकोणपन्नासचा वर्ग एकोणपन्नासचा वर्ग जर केला तर दोन हजार चारशे एक झाला आपल्या प्रश्नाचं उत्तर बिलकुल सोप्या पद्धतीनं आपण प्रश्नाचं उत्तर काढू शकतो मित्रांनो याच्यापेक्षाही चांगल्या ट्रिक्स सगळ्या टॉपिकच्या ट्रिक्स आपण आपल्या मिशन खाकी नावाच्या बॅचमध्ये आणि बुद्धिमत्तेच्या बॅचमध्ये शिकवले आहे सगळे टॉपिक्स त्यामध्ये मी कवर केले आहे युट्यूबवरती फक्त पाच टक्के सिलेबस आहे आणि सोपे सोपे सगळे प्रश्न आहे अवघड लेवलचे सगळे प्रश्न आपल्या बॅचेसमध्ये आहेत आपण आपलं ॲप्लिकेशन पण लॉन्च केलेलं आहे पुढचे प्रश्न घेऊयात पण थोडीशी तुम्हाला माहिती सांगतोय बघा मित्रांनो आपण आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बॅचेस लाँच केलेल्या आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता की मिशन खाकी नावाची बॅच आहे तुम्ही आता जशा ट्रिक्स बघितल्या याच्यापेक्षा चांगल्या चांगल्या ट्रिक्स सगळ्या टॉपिकच्या चक्रवाढ व्याज देखील सूत्र न वापरता त्या ठिकाणी मी शिकवलेलं आहे यामध्ये सगळं अंकगणित सिलेबस टाईपनुसार सगळे गणित आणि ट्रिक्स आणि शॉर्ट पद्धतीनुसार या बॅच मध्ये मी शिकवून पूर्ण आहे सरासरी देखील यामध्ये मी ट्रिकी पद्धतीने शिकवली आहे नफा तोटा शिकवलाय सरळव्याज देखील ट्रिकी पद्धतीने शिकवलाय अवघडातले अवघड सगळे गणित या बॅच मध्ये शिकवून पूर्ण केली आहे आणि ही बॅच मी बघू शकता की बुद्धिमत्तेची देखील बॅच आहे यामध्ये बुद्धिमत्तेचा सगळा अभ्यासक्रम अगदी बेसिकपासून आणि अवघड पातळीपर्यंत तुम्हाला माझ्याकडून शिकायला मिळतंय आणि ते पण कधीही बघू शकणार आहात मग तुम्हाला पेमेंट कसं करायचं आहे ॲडमिशन कसं घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला आपलं वाय जे अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करणं जरुरी आहे मग त्यासाठी अगोदर गुगल प्ले स्टोअरला जावं लागतं तिथं जाऊन सर्च करावं लागतं वाय जे अकॅडमी वाय जे अकॅडमी सर्च केलं तर असा तुम्हाला त्या ठिकाणी लोगो मिळेल लोगो बघायचा आहे आणि आपलं ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप डाउनलोड केलं की ॲप ओपन करायचं ॲप ओपन केलं तर तुम्हाला या प्रकारच्या सगळ्या बॅच दिसतील तुम्हाला ज्या बॅचला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या बॅचला क्लिक करा बॅचला क्लिक केलं की त्या बॅचच्या खालीच बाय नऊ हे ऑप्शन तुम्हाला मिळतं बाय नऊला जर तुम्ही क्लिक केलं तर सगळे पेमेंट गेटवे ओपन होतात गुगल पे फोनपे कार्ड जर तुमच्याकडं फोनपे असेल तुम्ही फोनपेला क्लिक करून पेमेंट करा जर तुमच्याकडे गुगल पे असेल तुम्ही गुगल पेला क्लिक करून पेमेंट करा पेमेंट केल्या केल्या सगळ्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओज तुम्हाला लगेचच दिसायला मिळतील ठीक आहे बॅचेसची फीज वाढणार आहे ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी पटकन ॲडमिशन घेऊन टाका समोरच्या प्रश्नाकडं आपल्याला वळायचं आहे आता बघा आता मी थोडंसं टाईप चेंज करतो आहे ठीक आहे आता मला थोडासा टाईप चेंज करायचा आहे थोडासा वे बदलूया थोडेसे प्रश्न चेंज करूयात बघा प्रश्न काय म्हणतोय पहिल्या दहा क्रमवार समजसंख्यांची बेरीज किती बिलकुल सोपी पद्धत सांगतो काय म्हटलं आपल्याला पहिल्या क्रमवार दहा संख्यांची बेरीज म्हटलं ना तर पहिल्या दहा संख्या म्हटलं की नाही त्यांनी दहा लिहून टाका आणि गुणुले दहाच्या पुढची संख्या अकरा बस करा दोघांचा गुणाकार अकरांदा आहे एकशे दहा झालं उत्तर आपलं बस एवढंच उत्तर एकशे दहा ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर आहे कळलं इथपर्यंत बिलकुल सोप्या पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी सोडवता येणार आहे ठीक आहे व्हेरी गुड पुढचा प्रश्न घेऊ मग आता पुढचा प्रश्न पहिल्या तीस क्रमवार समसंख्यांची बेरीज किती बस लावाल ही ही ही। ती तीच ट्रिक लावा जी आत्ताची ट्रिक लावली ना तीच ट्रिक लावायची आहे बाकी काहीही नाही पहिल्या तीस क्रमावर संख्यांची बेरीज सांगितली ना आपल्याला मग काय करायचं सगळ्यात अगोदर पहिल्या किती संख्या येतात तीस तीसचा आकडा लिहून घ्या आणि गुणुले या तीसच्या समोरची संख्या म्हणजे क्रमवार किती एकतीस बस आता करा दोघांचा गुणाकार सगळ्यात अगोदर तीसवरचा झिरो कॅन्सल करा इथं लिहा आता तीन ना जर ला गुणलं तर तीन एक हो, तीन आणि तीन ना ला गुणलं तीन त्रिक नऊ झालं उत्तर नऊशे तीस ऑप्शन क्रमांक डी उत्तर आपलं अशा टेक्निक याच्यापेक्षाही चांगल्या चांगल्या ट्रिक्स तुम्हाला आपल्या बॅचमध्ये शिकायला मिळत आहेत त्यासाठी सगळ्यांनी आपली बुद्धिमत्तेची बॅच आपली अंकगणिताची बॅच जॉईन करून घ्या फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला त्यामधले अभ्यासक्रमाचे सगळे व्हिडिओज वर्षभरासाठी कधीही आणि कितीही वेळा पाहता येणार आहेत समोरचा प्रश्न थोडा टाईप चेंज पंधरा ते पस्तीस पर्यंत किती विषम संख्या आहेत आता थोडासा या ठिकाणी मी प्रश्न बदलला काय प्रश्न म्हणतो पंधरा ते पस्तीस पर्यंत एकूण किती विषम संख्या आहेत बिलकुल सूत्र वापरण्याची गरज नाही बिलकुल नाही ठीक आहे बघा काय करायचं सगळ्यात अगोदर माहितीये का या दोन्ही संख्येची करायची वजा बाकी ठीक आहे पस्तीस मधून पंधरा गेले वीस उरतात ठीक आहे या वीसला भागून टाकायचं दोन न आणि यामध्ये प्लस करायचा एक बस बाकी काहीच नाही बघा आता दोन न वीसला भागू बे एक बे बे दहा वीस आता दहा अधिक एक बरोबर संख्या अकरा झालं उत्तर झालं उत्तर एकाच स्टेपमध्ये उत्तर एकाच स्टेपमध्ये काय केलं दोन्ही संख्येमधली वजाबाकी फरक घेतला वीसचा दोन संख्येतला फरक घेतला म्हणून दोन भागलं आणि प्लस एक केला बस संपला विषय बाकी काहीच करण्याची गरज नाही पुढचा प्रश्न पंचेचाळीस ते पंचाण्णव पर्यंत किती विषम संख्या आहेत पंचेचाळीस ते पंच्याण्णव पर्यंत एकूण किती विषम संख्या आहेत बिलकुल ट्रिकी पद्धतीने सॉल्व्ह करता येते काय करायचं अगोदर घ्यायचा दोघातला फरक पंच्याण्णव ते पंचेचाळीस मधला आपल्याला ह्या ठिकाणी फरक घ्यायचा आहे पाच मधून पाच गेले शून्य उरतो नऊ मधून चार गेले पाच उरतात पन्नास झाले पन्नासला भागा दोन न आणि यामध्ये प्लस करा एक बघा दोन न पन्नासला भागू बे एक बे बे दोन ए चार उरला एक दहा झाले परत दोन दहाला भागा बे पंच दहा पंचवीस अधिक एक बरोबर उत्तर येत सव्वीस सेकंदात उत्तर ठीक आहे सेकंदामध्ये उत्तर मिळतं तुम्हाला एका एक सेकंदात काहीच करण्याची का या ठिकाणी आवश्यकता नाही कळलं इथपर्यंत सगळ्याला अशा प्रकारच्या ट्रिक्स तुम्हाला शिकायला मिळतात आता मी थोडस अजून प्रश्न चेंज करतोय ठीक आहे आता थोडस आपण प्रश्न चेंज करूयात बघा पंधरा ते पंचावन्न पर्यंत किती समसंख्या आहेत बघा आता प्रश्न का चेंज झाला अगोदर समसंख्या अगोदर विषम संख्या होत्या आता आपल्याला म्हणतात की समसंख्या किती आहेत काय म्हणतात आपल्याला की समसंख्या किती आहेत मग अशा वेळेस काय UH करायचं विषम संख्या ज्यावेळेस विचारतात त्यावेळेस प्लस एक करायचा पण समसंख्या विचारला तर प्लस एक करायचा नाही मग अशा वेळेस काय करायचं या दोन्ही संख्येंची करायची वजाबाकी ठीक आहे दोन्ही संख्यांची काय करायचे आपल्याला या ठिकाणी वजा बाकी करायची आहे ठीक आहे बघा पंचावन्न मधून पंधरा आपल्याला मायनस करायची आहेत किती उरतील पाच मधन पाच मधनं पाच गेले शून्य उरतो पाच मधनं एक गेला चार उरतात चाळीस झाले ठीक आहे या चाळीसला फक्त दोन न भागायचं उत्तर येतं आपलं वीस ठीक आहे उत्तर किती येणार आहे फक्त वीस उत्तर येतं आपलं ऑप्शन क्रमांक डी यामध्ये एक प्लस करण्याची आवश्यकता नाही ठीक आहे यामध्ये एक प्लस करायचं नाही रोहितजी यामध्ये एक प्लस करण्याची आवश्यकता नाही आहे समसंख्या ज्या वेळेस विचारतात मग इथे काय करावं लागेल आपल्याला पंधराच्या जाग्यावरती तेरा घ्यावं लागेल ठीक आहे या पंधराच्या जाग्यावरती तेरा घ्यावं लागेल रोहितजी मग किती येतं उत्तर पाच मधून तीन गेले दोन उरले आणि पाच मधून एक गेला चार बेचाळीस बेचाळीस भागिले दोन बघा बे एक बे बे दोन चार बे एक बे आता एकवीस उत्तर येतं ठीक आहे पुढे त्र्याऐंशी ते सत्याऐंशी पर्यंत एकूण किती समसंख्या आहेत त्र्याऐंशी ते सत्याऐंशी पर्यंत एकूण किती समसंख्या आहेत सोडवता येईल का सेम प्रश्न आहे व्हेरी गुड बघा सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय शेवटच्या संख्येतून पहिली संख्या मायनस ठीक आहे सत्याऐंशी मायनस तेवीस सात मधून तीन गेले चार उरतात आठ मधनं दोन गेले सहा उरतात चौसष्ट झालं ना आता चौसष्ट ला दोन न भागायचं ठीक आहे चौसष्ट भागिले दोन बरोबर बे एक बे बे त्रिक सहा आणि बे दोन चार उत्तर किती येतं बत्तीस ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं ह्या ठिकाणी उत्तर येतं समजलं इथपर्यंत मित्रांनो या शेशनमध्ये एवढीच गणित पण सगळ्यांना सांगायचं एवढंच आहे की यूट्यूबवरती फार फक्त पाच टक्के स्लॅबस आहे बाकी सगळा अभ्यासक्रम आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बॅचेसमध्ये आहे चा याच्यापेक्षाही चांगल्या चांगल्या ट्रिक्स तुम्हाला आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बॅचेसमध्ये शिकायला मिळतंय त्यामध्ये मी तुम्हाला जस्ट आत्ताच सांगितलं तुम्ही मिशन खाकी नावाची बॅच जॉईन करू शकता त्याचबरोबर तुम्ही बुद्धिमत्तेची बॅच जॉईन करू शकता दोन्ही बॅचेस नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहेत त्याचबरोबर तुम्ही पोलीस भरतीची कॉम्बो बॅच ज्यामध्ये एकूण तीन विषय आहेत कोणकोणते अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण या बॅचची फीज आहे टोटल तीन हजार रुपये पण तुम्ही जर या बॅचमध्ये आज ॲडमिशन घेतलं तर तीन हजार रुपयाची बॅच फक्त तुम्हाला एकोणवीसशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळेल म्हणजे एक हजार रुपयाचं डिस्काउंट आहे ठीक आहे हां ज्या ज्या विद्यार्थ्यांना या बॅचेस घ्यायचे आहेत त्यांनी प्ले स्टोरला जाऊन आपलं वायज्य अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता या पद्धतीने लोगो दिसतो आणि आपल्या सगळ्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता या ह्या मध्ये एवढंच थँक्यू सो मच